पोलिसांचा फौजफाटा हा तैनात आहे। आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांच्या वॅन्स सुद्धा दिसतायत, कारण मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत, मोठे नेते आहेत भाजपचे, जे सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा मिळावी यासाठी आंदोलन करतायत। दुसरीकडे ठाण्यात देखील भाजपचं आंदोलन सुरू आहे। लोकल ट्रेनसाठी हे आंदोलन असून लोकल प्रवास करून भाजपचे नेते आंदोलन करतायत, आणि लोकलमध्ये भाजपचे आंदोलनकर्ते हे घुसलेले आहेत, त्यांना पोलिसांकडून अडवण्याचा प्रयत्न होतोय। त्यांच्या हातामध्ये भाजपचे झेंडे दिसतायत आणि या लोकलमध्ये या भाजपचे कार्यकर्ते हे थेट घुसलेले आहेत। महिला कार्यकर्त्या सुद्धा आहेत भाजपच्या आणि त्यांच्याकडून ही घोषणाबाजी ट्रेनमध्ये सुरू आहे। ठाण्यातली ही दृश्य भाजपचे कार्यकर्ते थेट ट्रेनमध्ये घुसले, त्यांना खाली उतरवण्याचा प्रयत्न रेल्वे पोलिसांकडून होतोय, मात्र हे कार्यकर्ते काही ऐकायला तयार नाही आहेत आंदोलनकर्ते, आणि याचीच माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, मुंबई आणि बाहेर आसपास सुद्धा भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेत, लोकल प्रवासासाठी सर्वसामान्यांना मुभा मिळावी यासाठी तिथे काय परिस्थिती? ठाण्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते जे आहेत हे थेट रेल्वेमध्ये शिरलेले आहेत, आणि जर दृश्य आपण पाहिली तर रेल्वेच्या आतमध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी सरकारविरोधी घोषणाबाजी केलेली आहे। ज्या पद्धतीनं भाजपने आजच्या आंदोलनाची रूपरेषा आखली होती त्या पद्धतीनं ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता, विशेष करून रेल्वे स्थानकांवरती बंदोबस्त जास्त लावण्यात आला होता। पण हा बंदोबस्त जो आहे तो भेदून ठाण्यामध्ये ठाण्याचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये भाजपचे नगरसेवक देखील आहेत, भाजपचे आमदार संजय केळकर, भाजपचे आमदार निरंजय डावखरे, हे सर्वजण जे आहेत हे थेट ते सर्व भेदून जी सुरक्षा ठेवली होती पोलिसांनी ती भेदून ते पूर्ण थेट ट्रेनमध्ये शिरलेले आहेत आणि ट्रेनच्या आतमध्ये जाऊन त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे। जर आपण दृश्य पाहिलं तर आपल्याला स्पष्टपणे दिसतं की भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत हे संपूर्ण रेल्वे स्थानकावरती आलेले आहेत आणि तिथून त्यांनी ट्रेनमध्ये प्रवेश केलेला आहे। म्हणजे मुळात जर आपण पाहिलं की त्यांची जी मागणी आहे की सामान्यांना रेल्वे प्रवास करू द्यावा, या मागणीकरता हे आंदोलन आज केलं जाणार होतं आणि त्याच आंदोलनाचा भाग म्हणून आज ठाण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने तीव्र आंदोलन केलेलं आहे। आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये नेमकं रेल्वे सुरू होईल की नाही हा सर्वस्व जो विषय आहे तो सरकारच्या हातात आहे, त्यामुळे भाजप हे आंदोलन करतंय आणि भाजपने आपलं जे म्हणणं आहे ते मांडलेलं आहे। इतर ठिकाणी जर आपण पाहिलं तर भाजपच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना रेल्वे स्थानकाच्या बाहेरच अडवण्यात आलेलं आहे, मात्र ठाण्यामध्ये भाजपचे पदाधिकारी जे आहेत ते थेट आतमध्ये शिरल्यामुळे नेमकं त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त किती होता आणि कसा होता यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातील। पण भाजपनं जे आंदोलन करायचं होतं जो मॅसेज द्यायचा होता तो मॅसेज ठाण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी थेट रेल्वेच्या आतमध्ये जाऊन दिलेला आहे। बरं अजित, पोलिसांची झटापटी करून थेट हे कार्यकर्ते शिरलेले आहेत लोकलमध्ये, मात्र जर पाहिलं तर गर्दी बरीच आहे कार्यकर्त्यांची, आंदोलनकर्त्यांची, आणि काहींच्या तोंडाला तर मास्क सुद्धा नाहीत। जर हे नियम कोरोनाचे पाळले गेले नसतील तर मग लोकल सुरू करून काय फायदा? अगदी बरोबर आहे, हाच नियम आहे किंवा हे जे नियम आहे ते आपल्याला आता फक्त कोरोनाच्या काळात नाही तर एरवी देखील पाळणं गरजेचं आहे। सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा चेहऱ्या तोंडावरती मास्क लावणं असेल किंवा स्वतःची काळजी घेणं जेणेकरून इतर व्हायरस जे आपल्याकडे पसरू नयेत। पण शेवटी दुसरा हा प्रश्न येतो की मुंबईची लोकल जी आहे या लोकलमध्ये माणसाला हलण्याकरता जागा नसते, म्हणजे एखादा व्यक्ती ट्रेनमध्ये सकाळची वेळ अशी असते की डोंबिवली रेल्वे स्थानक असेल किंवा कल्याण असेल ठाणे असेल इथून ज्यावेळी रेल्वे मुंबईची दिशेने जातात त्यावेळी एखाद दोन माणूस जो आहे तो रेल्वे शिरतो, म्हणजे गर्दी किती असेल हा मुद्दा आहे। त्यामुळे या रेल्वेच्या ठिकाणी जे आहे गर्दी मास्क हा जो विषय आहे हा कितपत पाळला जाईल आणि हे पाळावे का हे सगळे प्रश्न जे आहेत हे नेहमीच अनुत्तरित राहतील, कारण का मुंबईत गर्दी जेवढी आहे मुंबईतला जो चाकरमानी आहे जो सुरुवातीला मुंबईत राहायचा तो सगळा ठाणे जिल्हा आणि या सगळ्या भागात मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हा इथे पुढे राहायला गेलेला आहे, त्यामुळे त्याला सगळ्यात परवडणारा प्रवास जो आहे कमी वेळेत आणि अगदी क्षुल्लक पैशांमध्ये परवडणारा प्रवास जो आहे तो रेल्वेचा प्रवास आहे, आणि याचमुळे
तर रेल्वेला सगळे प्रिफर करतात आणि त्यामुळे गर्दी होते. लोकसंख्या वाढते आहे, लोक रेल्वेने प्रवास करण्याची संख्या वाढते आहे, मात्र लोकलची संख्या ती वाढत नाहीये. त्यामुळे पर्यायाने आता मेट्रो असेल किंवा रेल्वे समांतर रस्ते असतील असे विविध मुद्दे आहेत. या विविध मुद्द्यांवरती हे सगळे आहेत, पण लोकांची आज ही गरज आहे. अनेक रेल्वे संघटना ज्या आहेत, विशेष करून कचऱ्याची रेल्वे संघटना जी आहे, शैलेश राऊत असतील किंवा ठाण्यातले नंदकुमार देशमुख असतील, हे प्रवासी संघटना ज्या आहेत, यांनी वारंवार हे जे मुद्दे आहेत हे वैधानिक पद्धतीने मांडलेले आहेत. यांनी हे सगळे मुद्दे जे आहेत ते रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांच्यापर्यंत ठेवलेले आहेत. पण शेवटी या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांना रेल्वे प्रवास करायला कधी मिळणार आणि सामान्य नागरिक जे आहेत ते रेल्वेने कधी प्रवास करणार, हा मुख्य मुद्दा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झालेला असं या सर्वांचं म्हणणं आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळावं, मास्क लावावा आणि गर्दी होऊ नये. गर्दी झाली तर पुन्हा कोरोनाची संख्या जी आहे ती वाढू शकते. लोकांना जो कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तो सगळं लक्षात घेता, पण जर आपण कुठे पाहिलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती लोकांचं आता पूर्णपणे 1.5 वर्षापासून कंबरडं मोडलेलं आहे. त्यांना नोकऱ्या नाहीयेत, नोकरी म्हणजे अनेकांच्या नोकऱ्या तर रेल्वेने प्रवास करता येत नाही, म्हणजे यामुळेच गेलेलं आहे. प्रायव्हेट कंपनी जे आहेत ते म्हणतात तुम्ही तुमच्या रिस्कवर प्रवास करा, तुमचा खर्च आम्हाला परवडणार नाही, पण तुम्ही कामाला आलं पाहिजे. मग अशा वेळी नेमकं काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींकरता सुवर्ण मुद्दे काढणं गरजेचं आहे. आंदोलनं करतील, राजकीय नेते त्यांचे मुद्दे मांडतील, हा सगळा एक वेगळा भाग आहे, पण सामान्य व्यक्तीला काय पर्याय असतील हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. गर्दी टाळणं हा जर विषय असेल तर याआधी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अनेक मोठ्या याचिका झालेल्या आहेत. याचिकेमध्ये रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर मुंबईमध्ये कामाच्या वेळा ज्या आहेत त्या बदलल्या, कॉलेजच्या वेळा बदलल्या, त्याच पद्धतीनं सरकारी लोक जी आहेत जी मंत्रालय किंवा इतर ठिकाणी जास्त करून सरकारी कर्मचारी मुंबईमध्ये कामाला जातात, त्यांच्या कामाच्या वेळा बदलल्या तर नक्कीच या सगळ्या जी गर्दी होते त्या गर्दीला आपण कुठेतरी छेद देऊ शकतो. या सगळ्या गोष्टी आहेत, पण याच्यावरती अंमल करणं किंवा याच्यावरती विचार करणं आणि ठोस निर्णय घेणं हे खरं गरजेचं आहे. कोरोना हा आता गेल्या 1.5 वर्षापासून आहे, पण मुंबईची लोकलची गर्दी जी आहे ती वर्षानुवर्ष आहे. ती गर्दी कमी करायची असेल तर पर्यायी समांतर रस्ते असतील, मुंबई उच्च न्यायालयाने सुचवलेल्या ज्या सूचना आहेत कामाच्या वेळा बदलणं आणि त्याचबरोबरीनं मेट्रो सारख्या आणि मिनी ट्रेन सारख्या ज्या व्यवस्था आहेत त्या करणं गरजेचं आहे. नाहीतर दरवर्षी किंवा अनेक वर्षापासून कुठला तरी व्हायरस येईल आणि लोकल प्रवासांना त्याचा इफेक्ट होईल आणि मग लोकल प्रवास बंद होईल. खरं तर मुंबईची लाईफलाईन आहे, या लाईफलाईनवरती खूप मोठ्या प्रमाणात सगळं चालत असतं आणि त्याच लाईफलाईनमधील जे सामान्य चाकरमानी आहेत त्यांना प्रवास बंद करणं, त्यांच्या नोकरीवर जर गदा आली तर मोठ्या प्रमाणात